नमस्कार, मी मयुरी फडतरे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज आणि आता एक नजर या महत्त्वाच्या बातमीकडे. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते. त्यातील चोरांचा शोध घेऊन गुन्ह्याचा तपास करून चोरी गेलेले दागिने आणि रोख रक्कम सातारा शहर पोलिसांनी चोरांकडून हस्तगत केली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाच्या आदेशानुसार 7 लाख रुपयाचे दागिने आणि 1,80,000 रुपयाची रोख रक्कम, ज्यांचे दागिने आणि रक्कम चोरीला गेली होती त्यांना ते आज परत करण्यात आले. चोरी झाल्यावरती किती दुःख वाटलं होतं, चोरीचं माल परत आपलं तुमचं तुम्हाला मिळालं, त्याच्याबद्दलच्या भावना काय वाटतात? आनंद आहे. बरेच वर्ष झाले नव्हतं भेटलेलं, त्याच्यामुळे मॅडमने आणि अतिशय मला एक आनंद झाला की मी तर थोडस वाटलं होतं की असं असं आहे, परंतु एक आमचा विश्वास या सातारा शहरातल्या सर्व पोलीस बलावर किंवा SP साहेब किंवा PI साहेब, मला निंबाळकर साहेब असतील, जादुरे मॅडम असतील, किंवा अंचल मॅडम आहेत किंवा वर्ड साहेब, अतिशय मला थोडस हे वाटतं की डेफिनेटली हे आपल्यासाठी हे करतंय, आपण सुरक्षित आहोत आणि त्याचं काम आज खरंच आपण कौतुक केलं पाहिजे. शहर पोलीस स्टेशनच्या अंडर जे काही 2014 पासूनचे दाखल गुन्हे होते जे पोलिसांनी अथक प्रयत्न करून उघडकीस आणले, उघडकीस आणल्यानंतर त्यातील मुद्देमाल आपण रिकवर केला, ह्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत ह्यांना म्हणजे ह्यांच्या बाबत कुठंतरी चोरी झाली असेल, घरफोडी झाली असेल, कुणाच्या बाबत जबरी चोरीचा प्रकार झाला असेल, ह्याच्यामध्ये दागिने रिकवर केल्यानंतर किंवा त्यांचा जो काही मुद्देमाल गेलेला आहे तो रिकवर केल्यानंतर सुद्धा बरेच दिवस पोलीस स्टेशनमध्ये पडून होतो. आता ह्याच्यामध्ये जोपर्यंत गुन्ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा मुद्देमाल पोलीस स्टेशनमध्येच राहतो, परंतु याच्यामध्ये पोलिसांनी थोडासा पुढाकार घेऊन या फिर्यादींच्या वतीनं कोर्टामध्ये ऍप्लिकेशन करून आणि माननीय न्यायालयाच्या परवानगीने हा मुद्देमाल त्यांना आज आपण या ठिकाणी परत करत आहोत. आज या ठिकाणी 6 गुन्ह्यांमध्ये 7 लाख रुपये किमतीचे दागिने आणि 1,80,000 रुपये इतकी गेलेली रोख रक्कम या ठिकाणी आपण मूळ फिर्यादींना परत करत आहोत. ज्यावेळेस एखादा गुन्हा होतो, पर्टिक्युलरली प्रॉपर्टी ऑफेन्स असेल, त्याच्यामध्ये विक्टिम जो आहे हा रिअल सफरर असतो, कारण याच्यामध्ये त्याचा कुठलाही दोष नसताना त्याच्या घरावर कोणीतरी दरोडा टाकून किंवा जबरी चोरी करून घरफोडी करून हा त्याचा मुद्देमाल घेऊन गेलेला असतो. त्याची आयुष्याची कमाई किंवा मेहनत करून मिळवलेल्या पैशांना जे काही त्याचे दागिने वगैरे असतील ते याच्यामध्ये चोरी गेलेले असतात. तर हे पोलिसांनी प्रयत्न करून या गोष्टी रिकवर केल्यानंतर आज या ठिकाणी त्यांना त्या चोरी गेलेला मुद्देमाल परत करणे ही त्यांच्यासाठी एक चांगली बाब आहे आणि आमच्यासाठी सुद्धा एक अतिशय समाधानाची बाब आहे की याच्यामध्ये या गोष्टी रिकवर करून आम्ही त्यांना त्यांचा मुद्देमाल परत मिळवून देऊ शकलो. त्याच अनुषंगाने ही प्रेस आज या ठिकाणी आपण आयोजित केली होती. याच्याबद्दल सातारा शहर पोलीस ठाण्यांना हा एक चांगला उपक्रम आजच्या शिवरात्रीच्या शुभ दिवशी ऑर्गनाईज केला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज.